पिंपरी चिंचवडमधील आय टी हब म्हणून ओळख असणाऱ्या हिंजवडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. दोन अल्पवयीन मुलींवर 3 नराधमांनी बलात्कार केला असून या घटनेत एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मजुरांच्या 2 अल्पवयीन मुलींवर साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हिंजवडीजवळील कासारसाई येथील जंगलात घडली आहे. बलात्कार झालेल्या 2 मुलींपैकी एका मुलीची प्रकृती गंभीर आहे तर दुसऱ्या मुलीचा उपचारादरम्यानच मृत्यू झालाय. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. गणेश निकम असं या आरोपीचं नाव आहे. हिंजवडीजवळ राहणाऱ्या शेतमजुरांच्या 2 मुली रविवारी शाळेला सुट्टी असल्याने घराजवळील मंदिरासमोर खेळत होत्या. त्यांच्या घराजवळ असलेल्या साखर कारखान्यातील मजुराच्या 2 मुलांनी मिळून त्या मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि मंदिराच्या मागच्या बाजूला येण्यास सांगितलं. चॉकलेट मिळणार म्हणून दोघेही मंदिराच्या मागे गेल्या. त्यावेळी आरोपींनी दोघींना मंदिराच्या मागे असलेल्या दाट झाडीमध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर दोन्ही मुलींना धमकवण्यात आल्याने त्यातील एक मुलगी कोमामध्ये गेली आणि दुसरी घाबरलेल्या अवस्थेत होती. डॉक्टरांकडनं बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आणि त्यानंतर गुन्हा दाखल होऊन 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.